श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका. श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे श्रावणी सोमवारमधील पहिला सोमवार आणि नागपंचमी. हा नागपंचमी सण आणि श्रावणी सोमवार एकत्र आलेला आहे. भरपूर वर्षानंतर असा हा योग आलेला आहे. तर उद्या आपल्याला आपल्या घराच्या कल्याणासाठी, आपल्या घरावरती जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी दुधाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्येच आपल्याला एका ठिकाणी थोडंसं दूध टाकायचं आहे. यामुळे काय होईल, आपल्यावरती जे काही दोष आहेत, पितृदोष म्हणा, कालसर्प दोष म्हणा किंवा इतर कोणते दोष असतील, तर ते सर्व दोष दूर होतील. आपल्या इच्छापूर्तीमध्ये भरपूर आपली मदत होईल असा हा दुधाचा प्रभावी उपाय आहे. उद्या नागपंचमी आहे तर त्यामुळे आपल्याला नागदेवतेची सेवाही करायचीच आहे. तुमच्याजवळ जर वारूळ नसेल तर आपल्या घरामध्येच तुम्ही नागदेवतेचं चित्र काढून त्याची पूजा किंवा उपासना आराधना करू शकतात. नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे. उद्या आपल्या घराला जर दोष लागलेले असले ना तर आपण कोणतंही जरी काम हातात घेतलं तरी ते पूर्णत्वास जात नाही. ह्या दोषांमुळे आपल्याला भरपूर अशा अडचणींना सामोरे जावे लागते. ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात ना, ह्या तिथींना जर आपण काही उपाय केले तर आपली त्या दोषातून सुटका होते आणि आपल्यावरती जे काही विघ्न येणार आहे तर ते दूर होतात आणि आपल्याला कोणत्याच प्रकारचे दोष हे राहत नाही. उद्या नागपंचमी आहे. प्रत्येक बहिणी आपल्या भावासाठी उपवास करत असते. नागपंचमीला आपण नागदेवतेची सेवा करत असतो. त्याचबरोबर उद्या सोमवार असल्यामुळे आपण भगवान शिवशंकरांचीही सेवा करणार आहे. उद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करायची आहे. त्याचबरोबर भरपूर जण श्रावणी सोमवारचं व्रत करत असतात, मग त्यांनीही मंदिरामध्ये जाऊन उद्या सेवा करायची आहे. तर उद्या भगवान शिवशंकरांवरती बेलपत्र, धतुरा, त्याचबरोबर पांढरी फुलं, जे काही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही अर्पण करा. त्याचबरोबर उद्या आपल्या घरातून पंचामृत घेऊन जा आणि तेही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती तुम्ही अर्पण करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्ही भगवान शिवशंकरांना सांगा, ते नक्कीच पूर्ण करतील. कारण भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत की ते भक्ताच्या थोड्याशा भक्तीलाही प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छापूर्ती करत असतात. तर आता भरपूर जणांना मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसतं, तर त्यांनी घरामध्येच आपले जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगाचे आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. रुद्राभिषेक जर तुम्हाला जमत असेल तर आवर्ष तुम्ही रुद्राभिषेक करा. रुद्राभिषेकचे खूप सारे फायदे आहेत. यामुळे कधीच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही राहत नसते. तर आता बघा, उद्या आपल्याला दुधाचा काय उपाय करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची पिंड ठेवायची आहे. आपल्या देवघरामध्ये जी पिंड असते ना भगवान शिवशंकरांची, ती पिंड आपल्याला त्या तांब्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे. त्याचं जी जलाधारी असते तर ती उत्तरेकडे होईल, अशा प्रकारे ती पिंड आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे. इथे बघा, तापवलेलं वगैरे दूध आपण नागावरती किंवा भगवान शिवशंकरांवरती अर्पण करत नसतो. आपल्याला कच्चाच दुधाचा इथे वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे दूध घेतलेलं आहे आपण, तर ते आपल्याला 11 चमचे दूध भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती टाकायचं आहे. त्यानंतर परत 11 चमचे पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि दूध टाकून झाल्यानंतर, तुम्ही दूध टाकत असताना महिला असेल तर नमःशिवाय आणि पुरुष असेल तर ओम नमःशिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. दूध टाकून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना नमस्कार करून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत. आणि माझ्या घराचं कायम कल्याण करा, तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या घरावरती असू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दोष दूर करा, यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. असा हा उपाय प्रत्येक महिलेने, प्रत्येक पुरुषांनी, ज्यांना कोणी जमेल तर त्यांनी करायचा आहे. तुमच्या जर देवघरामध्ये महादेवाची पिंड नसेल तर अवश्य तुम्ही देवघरामध्ये महादेवाची पिंड स्थापित करा. आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक, कुलदेवतेचा टाक, त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची पिंड, गणपती बाप्पा, हे सर्वांची स्थापना असणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून तुम्ही ह्या महिन्यामध्ये स्थापित करा. आता ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग म्हणजे शिवपिंड नाही आहे तर त्यांनी मग काय करायचं आहे,
आपल्याकडे ज्या कुंड्या असतात बघा, तर आपण झाडं लावलेले असतात, तर त्यामध्ये आपल्याला एक शिवलिंगाची स्थापना करायची आहे. आणि त्या शिवलिंगावरती आपल्याला त्या मातीमध्ये शिवलिंग तयार केल्यानंतर त्यावरती आपल्याला हे 11 चमचे दूध टाकायचं आहे आणि परत 11 चमचे पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होण्यामध्ये मदत होते. दुधामध्ये इतकं पवित्रता असतं ना, कारण गाईमध्ये तुम्ही बघा 33 कोटी देवी देवतांचं स्थान असतं आणि नागाला आणि भगवान शिवशंकर यांना दूध हे अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे दुधाचा हा उपाय केल्यामुळे घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा हा प्रभावी उपाय सर्वांनी आपल्या घराच्या कल्याणासाठी करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर कधीच आपल्यावरती कालसर्प दोष, पितृदोष किंवा आपल्या जे काही पूर्वज आहेत तर ते जर सर्पयोनीमध्ये गेलेले असतील तर त्या सर्पयोनीमधून त्यांची मुक्तता होईल आणि ते आपल्याला आशीर्वाद देतील. तर अशामुळे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा दुधाचा उपाय करायचा आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ.